ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा आज 62वा वर्धापन दिन आहे आणि याच निमित्तानं उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6:30 शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती व्यंगात्मक फटकारे मारणार असल्याची चर्चा आहे. शिवाय शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गट दादर परिसरात प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे या प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या शिंदे गटाच्या मनसुब्यावर सुद्धा शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे काय टीका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेनेतल्या 40 आमदारांच्या बंडानंतर आता सेना आणि शिंदे गटातील शहकाठाचं राजकारण शिगेला पोहोचलंय. शिवसेनेला शह देण्यासाठी आता शिंदे गट दादर परिसरामध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या तयारीत आहे आणि शिवसेनेला आव्हान देण्यासाठी शिंदे गटानं ही राजकीय खेळी खेळली असून आगामी काळामध्ये हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गट उभारणार नव सेना भवन. शिवसेनेला शिंदे गटाची टक्कर. शिंदे गटाचं शिवसेनेला आव्हान. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या राजकीय संघर्षाचा नवा अध्याय आता सुरू झालाय. शिंदे गट आता दादरमध्ये नव शिवसेना भवन उभारणार आहे. हे जे नागरिक आहेत, हे नागरिक शिंदे साहेबांना भेटायला येतील, त्यावेळेला त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं एक कार्यालय बनेल आणि ते दादरमध्येच बनेल अशा प्रकारचा मी वक्तव्य केलेलं होतं. प्रत्येक प्रभागामध्ये अशाच प्रकारचं आणखीन एक कार्यालय असेल स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे गटानं भलेही भाजपच्या मदतीनं राज्याची सत्ता हस्तगत केली असली तरी अजून शिवसेना पक्ष संघटना आणि शिवसेना भवनवर उद्धव ठाकरेंची पकड कायम आहे. त्यामुळेच शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटानं दादरमध्ये नव सेना भवन उभारण्याचा निर्णय घेतलाय. शिंदे गटाच्या या घोषणेचा शिवसेना नेत्यांनी खरपूस समाचार घेतलाय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना आहे आणि ती शिवसैनिकांची शिवसेना आहे, ती आमदार खासदारांची नाही. पहिले लक्षात ठेवा, आमदार खासदार नंतर, नगरसेवक नंतर, पहिला शिवसैनिक तो निवडून देतो यांना. त्यामुळे ती शिवसेना कोणाची आहे हे ज्यांनी गद्दारी केली त्यांना बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. शिवसैनिकांचं शिवसेना भवनाशी वेगळं नातं. सेना भवन हे शिवसेनेच्या आजवरच्या जडणघडणीचं साक्षीदार आहे, त्यामुळे शिवसैनिकांच्या दृष्टीनं सेना भवनाला वेगळं महत्व आहे. 19 जून 1966 शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर जवळपास 8 वर्षांनी म्हणजे 1974 मुंबईच्या दादर परिसरात शिवसेना भवन उभारण्यात आलं. शिवसैनिकांच्या हक्काची वास्तू असावी असा शिवसेना प्रमुखांचा आग्रह होता आणि त्यामुळेच त्यांनी सेना भवनाची उभारणी केली. सुरुवातीच्या काळात याच सेना भवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधायचे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत सेना भवनाच्या जवळच्या 2 पंपांवर बॉम्बस्फोट झाला, त्यामुळे सेना भवनाचं काही प्रमाणात नुकसान झालं. त्यानंतर नव्या सेना भवनाची निर्मिती करण्यात आली आणि 2006 नव्या सेना भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. गेल्या 56 वर्षात सेना भवन ही शिवसेनेची ओळख बनली आहे. मात्र आता बंडानंतर शिंदे गटानं नव्या सेना भवनाचा घाट घालून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे शिवसेना भवनातल्या बैठकीची. शिवसेना भवनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या नगरसेवकांची काल बैठक घेतली आणि त्यांना कानमंत्र दिला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला अनेक आमिष दाखवली जातील, मात्र कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीआधी सावध पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड पुनर्रचना रद्द केल्यानं आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे, त्यामुळे त्याविरोधात शिवसेना आता पुन्हा एकदा कोर्टात जाणार आहे.